शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी कारवाई करत सुमारे 84,000 रुपयांचं गोमांस जप्त केलंय. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीची गस्त सुरू होती. या दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास संगमनेरहून कल्याण बाजूकडे भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो MH04KF0882 हा आळेफाटा चौकामध्ये अडवून तपासणी केली असता सदर टेम्पो मध्ये पाठीमागील बाजूस भाजीपाल्याच्या खाली 1,400 किलो गोमांस अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळून आलं. यावेळी लागलीच सदर गोमांस आणि टेम्पो जप्त करण्यात आलेला असून सदर गोमांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण हत्या अधिनियम 5A 5B 9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आळेफाटा पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी पिंपळवाडी स्टँड या ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकून देशी आणि विदेशी दारू असा एकूण सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी पुन्हा ही कारवाई केल्यामुळे आळेफाटा पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. हमीद सय्यदसह संजय पवार, झूम ऑन न्यूज, जुन्नर.